गुरूंचं स्मरण करून सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांना नम्र अभिवादन करून मी प्रारंभ करीत आहे माझ्या आजच्या व्याख्यानाला. व्याख्यानाचा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. पण तत्पूर्वी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मला विचार व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून देणाऱ्या गीता धर्म मंडळाच्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या विषयाकडे वळते. पुण्यासारख्या विद्येच्या बाहेर घरात घडलेली एक घटना, ती स्वातंत्र्य पूर्व काळातील रस्त्यावरून एकाकी जाणाऱ्या तिच्या कानावरती काही शब्द येऊन आदळले. हे धर्मघातिनी, आमच्या परंपरेमध्ये स्त्री शिक्षण प्रचलित नाही आणि तोच तू छंद आचरण्याचा जोमाने प्रयत्न करीत आहेस, तो छंद तू जोपासत आहेस, तेव्हा तू ही परंपरा सोडून दे, मोडून दे, नाहीतर माझ्यासारख्या बलदंड पुरुषांचा मास आणि त्रास तुला सहन करावा लागेल. कानावरती शब्द पडताच ती स्त्री तिथेच रस्त्यात थबकली आणि ज्या पुरुषाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले होते त्याच्या समोर जाऊन उभी राहिली रणचंडीचा अवतार धारण करून आणि म्हणाली, हे नीच पापी अधम माणसा, रस्त्यात एकाकी स्त्रीला पाहून अमंगल बोलणं यामध्ये तुझी कोणती श्रेष्ठ परंपरा दिसते? एवढंच बोलून ती थांबली नाही. या दुष्कृत्याची फळं तुला निश्चितच भोगावी लागतील. केवळ शब्द प्रहारानेच तिचं मन शांत झालं नाही. ज्या पुरुषाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले होते त्याच्या समोर जाऊन त्या स्त्रीनी त्या पुरुषाचा हात रोखला आणि त्याला मारायलाही कमी केलं नाही. रसिक हो, हा एक साधा सुधा प्रसंग सामान्य माणसाच्या जीवनात घडोघडी घडणारा. एखाद्या रस्त्यावरती एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला अडवणं आणि अमंगल बोलणं त्यात विशेष ते का? पण इथे मात्र उलट घडलं. एका स्त्रीने भर रस्त्यामध्ये विद्येच्या माहेर घरामध्ये एका पुरुषाचा हात धरला होता आणि त्याला चांगली समज दिली होती. असाच हा क्रांतिकारी इतिहास घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये सनातन धर्माच्या बालेकिल्ल्यामध्ये अशी ही घटना घडली होती आणि त्याची साक्ष म्हणून सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा इतिहास आज आपण त्यांच्या चरित्रातून थोडाफार समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव हे छोटस गाव. नायगावच्या खंडोजी पाटील नेवसे यांची ही कन्या सावित्री. माता लक्ष्मीबाई माया आणि ममता आणि त्याग यांची मूर्तिमंत मूर्ती. पाटलांचं घराणं म्हणजे कशा कशालाही ददात नसलेलं. जमीन जुमला, वतनवाडी, शेतीवाडी कशा कशाला म्हणून ददात नव्हती. इसवी सन 1831 साल उजाडलं आणि जणू काही या पाटलांचं नशीबच उघडलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. जानेवारी महिन्याची 3 तारीख सन 1831 हा दिवस उजाडला
आणि पाटलांना कन्यारत्न प्राप्त झालं. त्या काळच्या प्रथेप्रमाणे कन्यारत्न झाल्याबरोबर मुलीची पत्रिका ज्योतिषाला दाखवण्यात आली आणि ज्योतिषाच्या सांगण्यावरून 3 अक्षरी नाव ठेवा असं सांगितलं गेलं. नामकरण झालं सावित्री. आणि आता ही सावित्री आई वडिलांच्या संस्कारामध्ये लहानाची मोठी होऊ लागली. जडणघडणीमध्ये तिच्या आई वडिलांचा मोठाच वाटा. अशीच एक तिच्या लहानपणीची गोष्ट. तिच्या शेजाऱ्यांनी काकूंबरोबर छोटी सावित्री एका दायगावच्या जवळ असणाऱ्या शिरवळ इथे आठवड्याच्या बाजारी गेली. मैल 2 मैल चालल्यानंतर शिरवळ आली. सावित्री आठवड्याचा बाजार पाहून अतिशय आनंदून गेली. पहिल्यांदाच ते बाजारचं दृश्य ती पाहत होती. बाजारामध्ये गेल्यानंतर मिठाईची दुकानं दिसली, कपड्यांची दुकानं दिसली, पुस्तकांची दुकानं तिने पाहिली आणि पाहता पाहता एका मिठाईच्या दुकाना शेजारी येऊन तिची पावलं खबकली. एक मोठी पूर्वी त्याला टुरिंग गाडी असं म्हणत असत, त्या टुरिंग गाडीच्या भोवती खूप मुलं जमा झाली होती आणि ती जमा झालेली मुलं भजी आणि भिंडी खाण्यामध्ये मग्न झाली होती. छोटीशी सावित्री तिला सुद्धा त्या पदार्थांचा मोह झाला नाही तरच नवल नाही का. आणि ती सुद्धा त्या गाडी शेजारी गेली. तिथे उभ्या असणाऱ्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी सावित्रीच्या हातावरती जिलबी आणि भजी ठेवली. सावित्री खुश झाली. आठवड्याचा बाजार काय, खाऊ मिळतो काय, अधिकारी आपल्याला खाऊ देतो का. आणि खाऊन झाल्यानंतर मात्र त्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी एक गोष्ट केली, त्या गाडीमध्ये असणारी 1-2-3 पुस्तकं त्यांनी सावित्रीच्या हातावरती ठेवली. आणि तो म्हणाला गोरा अधिकारी, वाच बाई वाच बर पुस्तक वाच बर, वाच बर वाच बर पुस्तक वाच बर. आणि वाचता येत नसेल तर त्यातली चित्र तरी बघ बर, आणि वाचता येत नसेल तर त्यातली चित्र तरी बघ बर. सावित्रीला पुस्तक आवडलं पण वाचणार कशी. सावित्रीला अक्षर ओळख नव्हती पण मनामध्ये मात्र आपल्याला वाचता आलं पाहिजे याचा विचार मात्र ती करत होती. सावित्रीने ते पुस्तक गुपचूप तसंच ठेवून केलं, आपल्या पिशवीमध्ये ठेवलं आणि त्या काकूंबरोबर सावित्री पुन्हा घरी आली. शिक्षणाचा अंकुर सावित्रीच्या मनामध्ये असा हा पेरला गेला आणि अशा या अंकुराचं बीजाचं रोपटं व्हायला असा कितीसा उशीर लागणार नाही का. आता सावित्री दिसामासाने वाढत होती. आपल्या प्रथेप्रमाणे बालिका 9 वर्षाची झाली की आता तिचं लग्नाचं वय झालं अशी प्रथा त्या काळी प्रचलित होती. सावित्रीला 9 वर्ष लागलं. आईची सौजन्यशीलता तिच्या हाडीमाशी अगदी खेळली होती. दिसायला देखणी, चुणचुणीत पोट सगळ्यांची आवडती बनली होती. आणि अशा या सावित्रीच्या लग्नाचे बेत आता तिच्या वडिलांना म्हणजे खंडोजींना लागले होते. वेगवेगळी स्थळं येत होती आणि तेवढ्यात ज्योतिबांचं स्थळ त्यांनी पसंत केलं आणि ज्योतिबांना आपलं जावईपद त्यांनी प्राप्त करून दिलं. परंतु तत्पूर्वी जावई शोधणं हे सुद्धा त्या काळी व सहज घडत नव्हतं. ओळखी ओळखीतून मुलींची माहिती एकमेकांना सांगितली जात होती. तसंच सावित्री सुद्धा एक गुणी पोर आहे, चलाक आहे, कुशाग्र बुद्धीचे आहे ही माहिती ज्योतिबांच्या वडिलांना म्हणजेच गोविंदरामांपर्यंत जाऊन पोहोचली.
गोविंदराव आणि त्यांची मावस बहीण, त्यांचं नाव आहे सरुणाई, या दोघांनाही सावित्री बघता क्षणीच पसंत पडली आणि जणू काही फुले आणि पाटी यांचा या दोन धरणींचा संगम घडून आला. गोविंदराव हे मूळचे तसे फुरसुंगीचे. त्यांचं पूर्वीचं नाव होतं गोरे, परंतु पेशव्यांच्या काळामध्ये त्यांना पेशव्यांनी फुलबाग करण्यासाठी काही शेत जमीन दिली होती आणि मग हे फुलसुंगीचे गोरे पुण्यामध्ये स्थायिक झाले आणि फुलाची शेती करू लागले, फुलाचा व्यवसाय करू लागले आणि गोविंदराव गोरे आता गोविंदराव फुले बनले. दोन्ही घराण्यांचा संगम तर जुळून आला होता, विवाह तारीख निश्चित झाली होती. इसवी सन 1840 साल उजाडले. सावित्रीचं वय अवघं 9 वर्षाचं आणि ज्योतिबांचं वय होतं 13 वर्षाचं. बालविवाह असतो. रंगपंचमीचा दिवस साधून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले म्हणजे सावित्रीबाई यांचा विवाह जुळून आला, विवाह संपन्न झाला आणि मग नायगावच्या सावित्रीने ज्योतिबांच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला. जणू काही सत्यवानाला सावित्री मिळाली होती. ज्योतिबांचं लहानपण जर आपण विचारात घेतलं तर ज्योतिबांना फारसं मातृसुख काही मिळालं नाही, त्यामुळे त्यांचं लालन पालन त्यांच्या या सगुणाहू नावाच्या मावस आत्यांनी केलं. या ज्या सगुणाहू होत्या त्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे दाईचं काम करत होत्या. त्यावेळी अशा प्रकारचं काम करण्याची पद्धतही होती. पण इथे घडलं काय पहा की दाईचं काम जेव्हा त्या करायला जायच्या दिवसभर त्या अधिकाऱ्यांकडे राहायच्या, ते सगळे ब्रिटिश अधिकारी होते. त्यामुळे या सगुणांचा असा फायदा झाला की त्या अधिकाऱ्यांनी बोललेला प्रत्येक शब्द सगुणाहू टिकून घेऊ लागली. इंग्रजी असून सुद्धा ती बोलायला शिकली आणि त्यांच्याच सहवासामध्ये तिने इंग्रजी भाषा आत्मसात केली, लिहायला शिकली आणि आता मात्र तिच्या मनामध्ये येऊ लागलं की माझ्यासारखं या ज्योतिबांनी सुद्धा आता शिकलो पाहिजे आणि म्हणून ज्योतिबांना शिक्षणाकडे आकर्षित करून घेणाऱ्या पहिल्या शिक्षिका कोण असतील तर त्याच्या त्या मावसात्या म्हणजे सगुणाहूत्या. आणि अशा प्रकारे शिक्षणाचा प्रवास ज्योतिबांचा सुरू झाला. आता स्त्री शिक्षण आज आपण ऐकतो, पण या स्त्री शिक्षणाची सुरुवात सुद्धा मोठी गंमतशीर झाली आहे. बरं का, एकदा काय झालं, नायगावची ही सावित्री आपल्या माहेरून येताना अशी पुस्तकांची चवड घेऊन आली होती. गोऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेली सगळी पुस्तकं तिने जपून ठेवली होती आणि जेव्हा ती ज्योतिबांच्या समोर बसली तेव्हा तिने ज्योतिबांना सांगितलं, अहो एवढी पुस्तकं माझ्याकडे आहेत, त्यातलं एखादं पुस्तक तुम्ही मला वाचून दाखवता का? त्यामुळे त्यांनी एक पुस्तक तिने वाचलं काढलं आणि ज्योतिबांच्या समोर दाखवलं. अहो येशू ख्रिस्ताची पुस्तकं आहेत पण मला काही ती वाचता येत नाही, तुम्ही वाचून दाखवता का? ज्योतिबाईना तिचं ते बोलणं ऐकून मनामध्ये खूप खंत वाटली, दुर्मिळ वाटली की स्त्री शिक्षण हे आज कागायत बंद पडलेली एक गोष्ट आहे. तेव्हा आता या क्षणापासून मी स्त्रियांना आणि पहिली विद्यार्थी म्हणजे माझी सावित्रीबाई पत्नी ही असणार आहे, स्त्रियांना शिकवलं गेलं पाहिजे. माझ्या त्यांच्या मनामध्ये पक्का झाला की या आया बहिणींची अशी ही कावर कहाण, माता गुरु जगाची पण तिच्या डोळ्यामध्ये सदा का पाणी, असा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला. त्यांनी सावित्रीबाईंकडे एक तप पाहिली. दोघांचाही विचार पक्का झाला.
ज्योतिबानी सावित्रीला धडे देण्याचं मनापासून ठरवलं. अजून एक प्रसंग या स्त्री शिक्षणासाठी कारणीभूत झाला. ज्योतिबांची शेतीवाडी होती, रोज शेतामध्ये काम करायला जायचे आणि मग भाजी भाकरी घेऊन सावित्री सुद्धा शेतावरती जायची. असेच एक दिवस सावित्री भाजी भाकरी डोक्यावरती घेऊन शेतामध्ये गेली. दुपारची वेळ झाली, माध्यान्नाची वेळ झाली, जेवायची भूक जेवायची वेळ टळून गेली. सावित्रीची वाट बघत ज्योतिबा एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. सावित्रीला पाहताच त्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांची खास पंगत त्या आंब्याच्या झाडाखाली बसली. गाठोड्यातून बांधून आणलेलं भाजी आणि भाकरीच ते पक्वान म्हणूयात आपण ते सावित्रीने उंबरले. आणि तेवढ्यात योगायोगाने म्हणा की आंब्याच्या झाडावरची एक साधी काटकी ज्योतिबांच्या समोर येऊन पडली. ज्योतिबाईंनी ती हातात घेतली. मनामध्ये शिक्षणाचे विचार चालूच होते आणि त्या काटकीने एक त्याने आडवी रेघ ठेवली. काटकी म्हणून एक आडवी रेघ ठेवली. काही क्षणात सोसाट्याचा वारा सुटला. एक दोन चार काटक्या पुन्हा ज्योतिबांच्या आसपास येऊन पडल्या. त्यातली एक काटकी पुन्हा ज्योतिबांनी हातात घेतली आणि गणपतीचा ग काढावा तसा दोन काटक्यांनी त्यांनी गत नापहिला. जो गोलाकार आहे तो त्या काठ्यांनी काटक्यांनी द्यायला सुरुवात केली. डोक्यावरची रेख झाली, गचा गोल झाला. अजून एक रेख हवी होती, दुसरी काटकी घेतली आणि गच्या शेजारी एक काना दिला. ग पूर्ण झाला आणि ज्योतिबांचं हे सगळं नृत्य ती छोटीशी 9-10 वर्षाची सावित्री अगदी डोळे निरखून निरखून पाहत होती. आणि मग तिने त्यांचं अनुकरण केलं. काळ्याशार भूमीवरती जणू काही पाटीस तिने तयार केली आणि बोटाची पेन्सिल करून ज्योतिबांसारखा ग तिने त्या भूमी मातेवरती काढायला सुरुवात केली. अशा प्रकारे हा शिक्षणाचा श्री गणेशा ज्योतिबांच्या सानिध्यात सावित्रीनी सुरू केला आणि स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा जमिनीच्या सहाय्याने बोटाच्या पेन्सिलीने सावित्रीबाईंनी सुरू केला. प्रसंग छोटासा असतो पण त्या प्रसंगातून सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो की आज माझ्याकडे पाटीच नाही, पेन्सिलच नाही, शिकवायलाच कोणी नाही. अनेक अनेक अडचणींचा डोंगर आपण आपल्या समोर उभा करतो पण ज्याला शिकायचं आहे, ज्याला कला आत्मसात करायची आहे अशा व्यक्तीच्या बाबतीत ती अडाणी असेल, अशिक्षित असेल, अज्ञानी असेल पण ध्येय आणि ध्यास यांनी जर प्रेरित झालेली असेल तर ती सावित्रीबाईंसारखी क्रांतीज्योती हातात धरून पुढे जायला कधीही कमी पडणार नाही. अशा प्रकारे सावित्रीच्या शिक्षणाचा श्री गणेशाकडे झाला. सावित्रीच्या समयीने ज्ञानज्योती पेटली आणि स्त्री शिक्षणाला अशा प्रकारे क्रांतीने सुरुवात झाली. आधीच कुशाग्र असलेली सावित्री आता अभ्यासाने प्रेरित झाली होती. जणू काही ध्येय वेळी झाली होती. वेगवेगळ्या परीक्षांना ती सामोरी जात होती. असं म्हणतात, ज्ञानतृष्णा गुरोर्निष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. सावित्री आता विद्यार्थी बनली होती. तिच्याकडे हे 5 आवश्यक असणारे गुण जणू काही फुललेले होते. ज्ञान तृष्णा ज्ञानाची तहान तिला लागली होती, तळमळ होती तिच्या मनामध्ये. गुरूंवरती आपल्या पतीवरती नितांत श्रद्धा होती. अध्ययनाच्या बाबतीत ती दक्ष होती. महत्वेच्छा की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, स्त्री शिक्षणाचा झेंडा या महाराष्ट्रामध्ये रोवायचा आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे मनाची एकाग्रता. या सगळ्या गुणांनी युक्त असलेली अशी ही सावित्री आता धडे गिरू लागली.
आणि त्याच वेळी तिची ओळख मिसेस मिचेल नावाच्या एका इंग्रजी अध्यापिकेशी झाली. तिच्या मनामध्ये तिच्या अंगामध्ये असणारे हे गुण त्या अध्यापिकेने ओळखले आणि मग तिने सावित्रीबाईंना सुचवलं, तू हुशार दिसतेस, चाणाक्ष दिसतेस, मग शिक्षणासाठी तुला जर एवढी तळमळ आहे तर तू शिक्षणासाठी असलेला डिप्लोमा का करत नाहीस? आणि म्हणून सावित्रीबाईंना शिक्षणाकडे वळवण्याचा या मिचेल अध्यापिकेचा मोठा आटा. तिच्या सांगण्यावरून सावित्रीबाईंनी इंग्रजीतून शिक्षणाचा डिप्लोमा पूर्ण केला आणि डिप्लोमा पूर्ण केल्यामुळे सावित्रीला एका शाळेमध्ये अध्यापिकेची नोकरी मिळाली. सावित्रीच्या मनामध्ये असलेली ती स्त्री शिक्षणाची जी काही तळमळ आहे ती अशा प्रकारे पुढे पुढे जात होती. तिने सुरू केलेलं हे ज्ञानदानाचं जे व्रत ते अखंडपणे आयुष्यभर त्यांनी तसंच चालू ठेवलं आणि अशा प्रकारे सावित्रीबाई या भारताच्या आद्य शिक्षिका बनल्या. तिच्याचं स्मरण आजही आपल्या मनामध्ये आहे आणि त्यांच्याचमुळे आज आपण इतक्या मोठ्या धाडसाने महिला वर्ग कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. केवळ त्या आद्य शिक्षिकाच ठरल्या असं नाहीये तर सत्य समता आणि मानवता या तीनही गुणांनी एकत्र असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले. स्त्री मुक्ती आंदोलनाच्या आद्य जनक म्हणजे सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तिका म्हणजे सावित्रीबाई फुले. अशा एक नाही तर अनेक बिरुदांनी अनेक विशेषणांनी आता सावित्रीबाईंचं नाव ज्याच्या त्याच्या मुखामध्ये येऊ लागलं. पुण्यासारख्या सनातनी बाले किल्ल्यामध्ये आता स्त्री शिक्षणाचा बोलबाला होऊ लागला. शिक्षणासाठी शाळा चालवणं ही गोष्ट तर खरोखरच अलौकिक अशीच होती. त्यावेळी मामा परमानंदांनी सावित्रीबाईंसाठी एक सुंदर वाक्य सांगितलं की सावित्रीबाई तुमचं हे कार्य म्हणजे काय आहे तर प्रत्यक्ष सिंहाच्या गुहेमध्ये जाऊन सिंहाची आयाळ कापण्यासारखं आहे. मामा परमानंदांचे हे उद्गार सावित्रीबाईंनी ऐकले आणि सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचा कंठ भरून आला. सावित्रीबाईंच्या कार्याला अशी चालना मिळत होती. त्यावेळच्या काळातली अजून एक गोष्ट मला सांगावी की शिक्षणाचा प्रसार तर होत होता पण जेव्हा बायांना, विशेष करून बायांना असा शब्द तिथे आहे की बायांना जर आपण अक्षर ज्ञान दिलं तर त्या अक्षरांच्या आळ्या होतात आणि त्या आळ्या त्या जळताना त्यांच्या ताटामध्ये येऊन पडतात. बायकांच्या मनामध्ये अशी भीती घातली जात होती आणि अंधश्रद्धेने बरबटलेला हा सगळा स्त्री समाज त्याच्यावरती दृढ श्रद्धा ठेवून होता. कोणीही अक्षर ओळख करून घ्यायला तयार नव्हता आणि अशा प्रकारच्या या पुणे शहरामध्ये ही घटना जर घडत असेल तर मग इतर शहरांची काय अवस्था असेल महाराष्ट्रातल्या ही कल्पना आपण न करणं चांगलं नाही का. आणि अशा वेळी एका माळी समाजातील एका स्त्रीने मुलींना शिकवण्याचं धाडस करावं, एका परंपरागत पद्धतीला मिळालेला हा पहिला आणि प्रचंड असा मोठा धक्काच नाही का. सावित्रीबाईंचं हे स्त्री मुक्ती आंदोलनाचं कार्य जणू काही गंगोत्रीसारखं पवित्रच बनत चाललं. असं म्हणतात की नर आणि नारी ही रथाची दोन चाकं असतात. त्यातल्या एखाद्या चाकाची धाव जरी गळून पडली तरी रथ चालणं हे अशक्य होत. ही गोष्ट लक्षात घेऊन सावित्रीबाईंनी ती धाव दुरुस्त केली, ती
ती कशी तर त्या चाकाला शिक्षणाची ओघ देऊ. नुसतं चाक दुरुस्त नाही केला हो की अरे बाबा चाक लाव जाई तुझा रथ पुढे असं नाही, तर शिक्षणाची ओघ देऊन रथाची दोन्हीही चाक समांतर रेषेत जर धावली तर तुमचा रथ शिक्षणाचा अधिक वेगाने धावत जाईल. ही गोष्ट त्या स्त्री समाजाला पटवून देण्याचं काम त्या सावित्रीबाईंनी केलं आणि म्हणून त्या स्त्री मुक्ती आंदोलनाच्या सुद्धा आद्य जनकच ठरल्या. 1 जानेवारी 1831 साली जन्म झालेली सावित्री आज 1848 साली इतक्या अल्प वयामध्ये एक मुलींची शाळा काढणारी पहिली शिक्षिका ठरली. पुण्यामधल्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा ज्योतिबांनी सुरू केली. अर्थातच त्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनी पहिली शिक्षिका म्हणून काम केलं. मुलींची संख्या अवघी 6 होती. 6 मुलींवरती शाळा सुरू झाली आणि बघता बघता केवळ 5 वर्षामध्ये 1848 ते 1852 या 5 वर्षांमध्ये पुण्यासारख्या शहरात 20 शाळा स्थापन करणाऱ्या सावित्रीबाई फुले ठरल्या. मग आपण त्यांना स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक का नाही बरं म्हणणार? अर्थात यावेळी सर्वांनाच त्यांचं हे स्त्री शिक्षणाचं लोकांनी ठरवलेलं खूळ आपण म्हणूया ते पटणारं होतं असं नाही. त्यावेळच्या रूढी, त्यावेळच्या परंपरा यामध्ये समाज पूर्णपणे बंदिस्त झालेला होता आणि या सगळ्यांच्या विळख्यामध्ये अडकलेलं हे जे स्त्री मन आहे त्या स्त्री मनाला मुक्त करण्याचं कार्य सावित्रीबाईंनी आता सुरू केलं. धर्म मार्तंडांनी तर वेळोवेळी त्रास देण्यापलीकडे काहीच केलं नाही. कुठेही अडकाठी घालायची तर पहिलं काम होतं स्त्री शिक्षा. कसा त्रास दिला आपणही वाचलंच असेल. जेव्हा सावित्रीबाई आपल्या घरापासून त्या भिडेवाड्यापर्यंत जायच्या तेव्हा त्यांच्या अंगावरती दगड गोटे येऊन पडायचे. लोक आपल्या गच्चीमध्ये बाल्कनीमध्ये उभे असायचे. कोणी शेणाचे गोळे टाकतो, कोणी मातीचा चिखल टाकतो, कोणी छोटे छोटे दगड टाकतो आणि कोणी अमंगल बोलून त्यांचा दिवस खराब करतो. सावित्रीबाई जाताना आपल्याबरोबर एक साडी घेऊन जात असत. ठीक आहे, माझी साडीच खराब होईल ना, माझ्या मनाला खराब करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. त्यामुळे सावित्रीबाई रस्त्याने जाताना साधी साडी नेसून जायच्या. शाळेत गेल्यानंतर वस्त्र बदलायच्या, साडी बदलायच्या, शिक्षणाला प्रारंभ व्हायचा. पण धर्म मार्तंडांनी केलेला हा जो काही त्यांचा त्रास आहे, छळ आहे, त्याचा यत्किंचितही परिणाम त्यांच्या शिकवण्यावरती झाला नाही. कारण त्या संत एकनाथांचा वारसा चालवणाऱ्या एखाद्या स्थित प्रज्ञासारख्या होत्या. गीतेमधला श्लोक आपल्याला आठवत असेल, दुःखेषु विघ्नमना सुखेषु विगत स्पृहः वीतराग भयक्रोध स्थित धीर्मनिरुच्यते. कुठलाही दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी सुद्धा माझं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून मी कधीही परावृत्त होणार नाही. आणि अशाच प्रकारचं ध्येय मुलाशी बाळगून सावित्रीबाईंची अशी ही वाटचाल चालली. आणि म्हणूनच कोणताही विरोध किंवा त्रास त्यांनी अक्षरशः विना तक्रार सहन केला. हसून या सगळ्या अपशब्दांचा स्वीकार केला पण आपलं ध्येय आणि त्यावर असणारं एकाग्र केलेलं लक्ष कधीही विचलित होऊ दिलं नाही. लोकांचा वाढणारा छळ, त्रास हा असह्य होत होता आणि त्यामुळे ज्योतिबांच्या वडिलांनी एक दिवस या दोघांनाही जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाबा रे,
आता तुमचा हा जो काही शिक्षणाचा पाठ पुरावा आहे तो थोडा थांबवा. तुमचा होणारा छळ त्यामुळे थांबेल, हे शिक्षण आता बंद करा. गोविंदरावांचं म्हणणं दोघांनी शांतपणे ऐकलं, पण कुठल्याही प्रकारे त्यांच्या शिकवण्यामध्ये खंड पडला नाही. शिकवणं आणि दुसऱ्या बाजूला छळणं या दोन्हीही क्रिया एकसारख्या समांतर रेषेत चालू होत्या. सावित्रीबाईंचा हा शिक्षणाचा पुरापुरा ध्यास त्यांच्या आयुष्यभर अखंडभर त्यांनी जपला होता. असेच काही दिवस गेले बघ, आणि एक दिवस पुन्हा गोविंदराव ज्योतिबांना म्हणाले, अरे बाबा, एकदा नाही, दोनदा नाही, चारदा मी तुम्हाला सांगितलं, हा शिक्षणाचा नाद सोडा. लोकांचा छळ, लोक तुमचा छळ करतात, या छळापासून तुम्ही दूर जा, नाही तर तुम्हाला घर सोडावं लागेल. ज्योतिबांच्या वडिलांनी अखेरचा निर्णय दिला, घर सोडावं लागेल. आणि त्या क्षणी पहा, त्या दोन्हीही म्हणजे फुले दाम्पत्याने एका क्षणाचाही विचार न करता घरावरती तुळशी पत्र ठेवलं आणि नेसत्या वस्त्रानिशी आपण म्हणतो तसे दोघेही घराबाहेर पडले. ध्येयाने प्रवृत्त झालेली माणसं ध्येयासाठी वेडी कशी असतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल. जसं साध्वी असणाऱ्या सीताबाईंनी पतीसाठी वनवास पत्करला 14 वर्षांचा, तसाच या सावित्रीने सुद्धा आपल्या सत्यवानाचं म्हणजे ज्योतिबांचं बोट धरलं आणि दोघेही आता घराबाहेर पडले. कुठल्याही प्रकारची तक्रार न करता हसतमुखाने त्यांनी घराचा त्याग केला. परंतु ही घटना घडत असताना त्यांचं आत्मबळ खचलं नाही, हा सामान्य आणि असामान्य माणसांमधला असलेला फरक आहे. एखादी गोष्ट जरी आपल्या मनाविरुद्ध घडली तरी सुद्धा डोंगर कोसळला, आकाश कोसळला असा अकांड तंडव करणारी आपली जात आहे सामान्य माणसांची. पण जिथे घरदार सुद्धा सुटलं, अजून कशा संसाराचा असा म्हटला तर काहीही पत्ता नाही, आणि तरी सुद्धा ध्येयाने प्रेरित झालेली सावित्रीबाई घर सोडायला तयार झाली, हेच तिचं अलौकिकत्व आहे, असामान्यत्व. अर्थात अशा प्रसंगी निर्णय घेतला, सावित्रीबाईंचं आत्मबळ कमी होण्याच्या ऐवजी वाढलं, कार्याची गती वाढली, गतीला प्रगतीची साथ मिळाली आणि बघता बघता अवघ्या 5 वर्षामध्ये स्त्री शिक्षणाने आता स्त्री शिक्षणाचं रोपट आता जणू काही जीव धरू लागलो. तर फुलमाळ्याची बायको मास्तरीण झाली, फुलमाळ्याची बायको मास्तरीण झाली, आणि हे ऐकून पुण्यासारख्या शहरात सुद्धा अनेकांनी तोंडात बोट घातली. कहर झाला, धर्म बुडाला, बाई शिकवू लागली. इतकं होऊन सुद्धा ही सावित्री शांतच राहिली. वीतराग भयक्रोध स्थित धीर्मुनी रुच्यते. जगरहाटीपेक्षा काही आगळं वेगळं काम करायला गेलं तर त्यास प्रथम विरोधच होतो. आपल्याला माहितीये आगगाडीचे रूळ असतात, रूळ बदलले की आगगाडीचा खडखड खडखड आवाज येतो. इथे तर समाजामध्ये असलेल्या रूढी परंपरांना फाटा देऊन सावित्रीबाईंनी नवीन कार्याचा झेंडा उभारला होता, परंतु त्याची उपयुक्तता जर लोकांना समजायला लागली तर त्याच माणसाची समाज पूजा सुद्धा करतो, हाही अनुभव आपण अनुभवलेला आहे. आता मात्र सावित्रीबाईंच्या मनामध्ये सावित्रीबाईंच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये असलेला जो अनादर होता त्याची जागा मात्र आता आदराने घेतली होती. असा हाच अनुभव सावित्रीबाईंच्या वाट्याला येत होता. हिंदू स्त्रीची जी काही बंधनं आहेत ती बंधनं तोडून टाकून तिला मुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना सावित्रीबाई त्या कार्यामध्ये अगदी रमून गेल्या.
स्त्रीच्या उद्धार कार्यात स्वतःला झोकून दिलं. तमोयुगातून वाटचाल करणाऱ्या या स्त्री वर्गाला ज्ञानाचा दिवा हातात धरून त्या त्यांच्यापुढे धावत राहिल्या. आणि गीतेतील महत्वाचा मंत्र उद्धरे आत्मना आत्मान, स्वतः स्वतःचा उद्धार करायला शिका बायांना, हा मंत्र गीतेतला मंत्र त्यांनी प्रत्येक स्त्रीला शिकवला, स्त्रीला सबल केलं, स्त्रीच्या मनामध्ये सामर्थ्य निर्माण केलं, स्त्रीला शिक्षित केलं आणि स्वतः मात्र सतीचं बाणच पत्करलं. मानवतेच्या आविष्काराची जणू काही सुप्रभात आता महाराष्ट्रावर खाकली होती आणि स्त्री शिक्षणाची अग्रदूती म्हणून आता सावित्री महाराष्ट्रामध्येच काय तर भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध होऊ लागली. सावित्रीबाई शिक्षिका होतीच तशी हुशार, सावित्रीबाई शिक्षिका होतीच तशी हुशार, सगळ्या शाळेतल्या मुली केल्या तिने तयार, साऱ्या शाळेतल्या मुली तिने केल्या सगळ्या तयार. अधिकाऱ्यांनी परीक्षा घेतली झालं त्यांचं समाधान, अधिकाऱ्यांनी परीक्षा घेतली झालं त्यांचं समाधान. आणि सावित्रीचा सरकारनं, ब्रिटिश सरकारनं केला मोठा सन्मान. 6 वरून संख्या आता 48 झाली. एक संख्या शाळेची होती, 20 शाळा निर्माण झाल्या. आणि आपल्याच इथे विश्रामबाग वाड्यामध्ये सावित्रीचा ब्रिटिश सरकारने सन्मान केला, लंडन मधील कंपनी सरकारने बहुमान केला, शाल आणि श्रीफल आणि त्या काळच्या डॉलरमध्ये रकमेची एक थैली सावित्रीच्या हातात दिली. आणि त्यावेळी आपल्या या पुण्यामध्ये असणारे मी म्हणणारे शिक्षण तज्ज्ञ या सभेला, या समारंभाला उपस्थित होते. आणि हा सगळा समारंभ पाहून त्यावेळचे शिक्षण तज्ज्ञ अण्णासाहेब चिंबुळूणकर त्यांच्या मुखातून सहजगत्या उद्गार बाहेर पडले, अरे आपल्या समाजातल्या एका स्त्रीचा अशा प्रकारे ब्रिटिश सरकार सन्मान करतो आहे याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आता आपणही या स्त्री शिक्षणाला कुठेतरी रोखून न धरता त्या स्त्री शिक्षणामध्ये आपणही पुढचं पाहून टाकलं पाहिजे. म्हणजे एका स्त्रीचा झालेला सन्मान पाहून सुद्धा समाजातल्या मिमी म्हणणाऱ्या तथाकथित विद्वान पंडित लोकांना सुद्धा आश्चर्य वाटावं असा हा तिचा सन्मान होता. सरकारनं मान सन्मान केला खरा, परंतु त्यावेळी ती आपल्या शिष्यांना मात्र कधीच विस्मरली नाही. तिच्या सहज सहवासामध्ये असणाऱ्या पहिल्या आहेत त्या सगनाबाई क्षीरसागर आणि दुसऱ्या आहेत त्या फातिमा शेख. इथे कुठेही जातीवातीचा, कुलाचा कुठलाही विचार न करता सावित्रीबाईंची असलेली वृत्ती तिच्या सहचारिण्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. सावित्रीबाईंच्या चरित्राचा जसजसा आपण हा इतिहास उलगडत जातो तसतसं एखादं अमूल्य असं रत्न खजिन्यातून हाती पडावं असंच आपल्याला चरित्र समजू लागतं. आणि म्हणून व्यक्तित्व म्हणजे काय तर गुणांचा समुच्चय, अनेक सद्गुणांचा समुच्चय म्हणजे सावित्रीबाई. रंजल्या गांजल्यांची सेवा करणं, तहानलेल्याला पाणी देणं, भुकेल्याला अन्न देणं हेच त्यांच्या जीवनाचं ब्रीद वाक्य होतं. आणि यावरूनच एक छोटासा प्रसंग सांगावा असा वाटतो. सावित्रीबाईचं आता एक छोटस घर तयार झालं होतं, दुपारची वेळ होती आणि एका भिकाऱ्याची साथ सावित्रीच्या कानावरती आली. जे काही घरामध्ये अन्न होतं ते त्या भिकाऱ्याला देण्यासाठी सावित्रीबाई पुढे आली, पण तो भिकारी इतका दीन दुबळा होता आणि त्याच्यासारखी त्याची झोळी सुद्धा अगदी जीर्ण झालेली होती. सावित्रीबाईंनी त्याच्या त्या झोळीमध्ये जो काही अन्नाचा भाग असे तो टाकला आणि त्या क्षणी त्या भिकाऱ्याची झोळी जीर्ण असल्यामुळे फाटली, झोळीतलं अन्न खाली रस्त्यावरती विखुरलं. आणि तेवढ्यात ज्योतिबा घरी येत होते. ज्योतिबांनी ते दृश्य पाहिलं आणि त्या क्षणी स्वतःच्या अंगावरचं उपरणं
त्या भिक्षेकऱ्याच्या अंगावरती वाचले. खरंच दोघेही पती आणि पत्नी फुले दाम्पत्य ही क्रांतीचीच फुलं नाही का? छोटासा प्रसंग, पण त्यांची दानता, दानशूरता आणि भुकेलेल्याला अन्न देण्याची तळमळ त्या प्रसंगातून आपल्याला दिसून येते. दुसराही एक प्रसंग, 1877 सालचा दुष्काळ. सावित्रीबाईंनी त्यावेळी तर प्रत्यक्ष अन्न पूर्णेचाच अवतार धारण केला होता. उभा महाराष्ट्र भुकेच्या आगीमध्ये होरपळून निघाला होता. दुष्काळाच्या करार गाळेमध्ये अनेक जीव होरपळून निघत होते आणि अशा वेळी सावित्रीबाईंनी धनकवडी इथल्या जागेमध्ये 2000 मुलांसाठी एक आश्रम स्थापन केला. 2 ते 12 वर्षापर्यंतच्या 2000 मुलांना रोज भोजनाची व्यवस्था केली. मातेच्या ममतेने सावित्रीबाईंनी इथे अन्नदानाचं काम केलं. त्याबरोबर स्त्रियांच्या प्रबोधनाचं काम करण्यामध्येही त्या कधी मागे पडल्या नाही. स्त्रियांमध्ये संघशक्तीची जाणीव निर्माण करणं, स्वतःच्या स्थितीचं अवलोकन त्यांनी करावं आणि मग असं करता करता स्त्रियांना बनवणं, समर्थ बनवणं हेच त्यांचं ध्येय ठरलं होतं. अजून एक प्रसंग सांगावा असा वाटतो की बालविवाह व्हायचे आणि त्याचप्रमाणे बालविधवा ही अनेक स्त्रिया खेडोपाडी शहरांमध्ये दिसायचे. बालविधवा यांना कितीही बंदिस्त ठेवलं, त्यांची संन्यासी वृत्तीने कोशाखात्री जरी निवड केली, आपल्याला माहिती आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा केश वपनाची चाल होती. एक तर लग्न लवकर व्हायचं, ते सुद्धा एखाद्या जरठ वृद्धाशी केलं जायचं. तो वृद्ध मरून गेला, पती मरून गेला की त्या बिचारीने 10 वर्षापासून आयुष्य असेपर्यंत जीव कंठत राहायचा आणि तो सुद्धा असं विद्रूप अवस्थेमध्ये. आणि त्यावेळी मात्र सावित्रीबाईंच्या आयुष्यामध्ये घडलेली ही एक घटना सांगते. त्यांनी असा विचार केला की तुम्ही त्या विद्वाना बंदिस्त करून ठेवलं, एखाद्या खोलीमध्ये लांबून ठेवलं, पण तरी सुद्धा त्यांच्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्या थांबणार आहेत. बाह्य अंगाने त्यांना तुम्ही बंदिस्त केलं, पण मन म्हणून जे काही त्यांचं आहे ते कुठेतरी सैरावैरा धावणार. आणि म्हणून अशा वेळी दुर्दैवी जीवांना फक्त घरापाशी असलेल्या एखाद्या अडाचा किंवा विहिरीचा आश्रय घ्यावा लागायचा. अशा कितीतरी अश्राप निराधार महिला त्या विहिरीमध्ये आपला जीव द्यायचा आणि किती जणींनी हा जीव दिला असेल ते फक्त त्या विहिरीलाच माहिती असायचं. आणि हीच घटना सावित्रीबाईंना अतिशय त्रासदायक ठरत होती. यांच्या बाबतीत काशीबाई नावाच्या एका स्त्रीचा प्रसंग आपणाला मला सांगावा असा वाटतो. मातृत्वाचा असा घोर अपमान सावित्रीला कधीच सहन झाला नाही. काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री अशीच आपला जीव नकोसा झालेली, जीव देण्यासाठी घराच्या शेजारीच असलेल्या एका विहिरीपाशी जात होती. ज्योतिबाने ते दृश्य पाहिलं. लहान कोवळं वय, दिसायला अतिशय सुंदर, पण हिला आपला जीव नकोसा झाला होता. कारण कुमार वयामध्ये कुमारिका असताना आलेलं गरोदरपण हे समाज छळून छळून तिचा नाश करायला कमी करणारं नव्हतं. आणि म्हणून ती जीव द्यायला त्या विहिरीपाशी गेली. ज्योतिबाने ते दृश्य पाहिलं. ती पतिता म्हणून ज्योतिबा तिच्या जवळ गेले नाही, तिची अवहेलना करण्यासाठी ज्योतिबा तिच्या जवळ गेले नाही, तर एका पित्याच्या हृदयाने, पित्याच्या अंतःकरणाने त्यांनी त्या काशीबाईंशी संवाद साधला. कशाला बरं आपल्या या जीवाचा अंत करतेस? तिला परोपरीने समजावून सांगितलं, तिला आपल्या घरी घेऊन आले. सावित्रीबाईंनाही ज्योतिबांचं हे कृत्य अतिशय आवडलं. स्वतः अपत्यहीन असून सुद्धा
त्या मुलीचा सांभाळ करायला सावित्रीबाई मोठ्या मनाने तयार झाल्या आणि अशा प्रकारे आई वडील नसलेल्या त्या काशीबाईंना सावित्री आणि ज्योतिबा यांच्या रूपाने एक नवीन मायबाप मिळाले. यथावकाश त्या काशीबाईंचं बाळंतपणही सावित्रीनेच केलं. मुलगा झाला, यशवंत असं नाव ठेवलं, त्याला भरपूर शिक्षण दिलं, तो डॉक्टर झाला. आणि एवढंच करून हे दाम्पत्य थांबलं नाही तर पुढे त्या यशवंताला दत्तकही घेतलं. आपण म्हणतो की माझं दुःख मला हे नाही मला ते नाही, पण असा विचार या साधवी स्त्रीच्या मनामध्ये कधीच आला नाही. आणि मग केवळ यशवंत हे एक प्रतीक म्हणून सांगते, अशी कितीतरी अनाथ बालकं त्यांनी दत्तक घेतली होती आणि त्यांच्याच साठी एक अनाथालय सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. आणि म्हणून त्यावेळच्या ज्या अशा पतिता स्त्रिया होत्या, परित्यक्ता स्त्रिया होत्या, किंवा ज्यांच्या नशिबामध्ये असे कुमार अवस्थेमध्ये आलेलं गरोदर पण होतं, अशा स्त्रियांना या फुले दाम्पत्याने दिलासा दिला होता. त्या मोठ्या धाडसानी आता या दोघांकडे येऊ लागल्या होत्या. विहिरीचा जो काही म्हणजे विहिरीमध्ये जीव देणं, विहीर जवळ करणं हा जो विचार होता हा दूर जाऊ लागला होता आणि आपल्या हातून झालेली चूक सुधारण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. स्त्रियांच्या बाबतीत घडलेलं हे केवढं मोठं कार्य नाही का? ज्याला समाजाची सेवा करायची असते, अनिष्ट प्रथा या बंद करायच्या असतात, जातीच्या भिंती तोडून टाकायच्या असतात, प्रगतीपथावर समाजाला न्यायचं असतं, तेव्हा त्यांच्या मनात लोक काय म्हणतील, मी काय करू, केव्हा काम करू, कुठे काम करू, मी काम केलं तर काय होईल, असा एक नाही एक कुठलाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये उभा राहत नाही. त्यांचा ध्यास असतो हा कामाचा डोंगर मला पार करायचा आहे, समोर येईल ते काम त्या त्यावेळी करणं हाच त्यांचा ध्यास असतो. सावित्रीबाईंचं सुद्धा हेच व्रत होतं आणि व्रताला सोबत होती सहनशीलतेची, क्षमावृत्तीची, दयावृत्तीची आणि करुणेची. बघता बघता हा अडचणीचा अडथळ्यांचा डोंगर सहजपणे सावित्रीबाईंनी पार केला आणि डोंगर गडबडीत सपाट केला. समोर ज्ञानाचा साक्षरतेचा प्रकाश दिसला, सर्व आसमंत उजळून निघालं, सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशामध्ये डोकावू लागलं आणि ते पाहण्याची ताकद अशा या व्रतस्थ असणाऱ्या समाज सेविकेच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना मिळू लागलं. स्त्रीला जेव्हा या पशुसारखं वागवलं जात होतं तेव्हा स्त्री सुद्धा एक माणूसच आहे हा विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. शिक्षणातून मन परिवर्तन झालं तर समाजाचं परिवर्तन होईल. क्रांती झाल्याशिवाय स्त्रियांची दुःखही संपणार नाही, शिक्षणाशिवाय माणुसकी वाढणार नाही, याविषयी सावित्री बाईंच्या मनामध्ये दृढ विश्वास होता. विद्या देणारा आणि विद्या घेणारा दोघेही खरी खुरी माणसेच असतात आणि विद्येमुळे ती खरी माणसं बनतात, असे एक सुभाषित आहे. अन्नदानम परंदानम विद्यादानम अतः परम अन्नेन क्षणिका तृप्तिः यावत् जीवं च विद्यया. त्यामुळे विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तेच कार्य या दोन्ही म्हणजेच फुले दाम्पत्यांनी केलं. समाज मनावरती असा हा विद्यामृताचा अभिषेक त्यांनी सतत केला, अहोरात्र केला आणि सावित्रीबाई असामान्यत्व स्वीकारून शेकडो वर्षानंतर माणुसकीने फुललेला हा देह पाहण्याचं त्यांना भाग्य त्यांच्या नशिबी आलं. कारण त्या स्वप्न बाळगणाऱ्या एक ध्येयवेड्या शिक्षिका होत्या, समाजातून माणूस घडवण्यासाठी त्या प्रेरित झाल्या होत्या. अरे माणसा माणसा माणूस बन माणूस बन या मंत्र त्यांनी शिक्षणाचा जणू आत्मा बनवून टाकला होता. आणि म्हणूनच ही सरस्वती म्हणजे सावित्री अशा प्रकारची ओळख आता समाजाला होऊ लागली होती.
माळी घराण्यातील एक सामान्य शिक्षिका आता समाजाची सरस्वती बनली होती. महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ज्ञानोबा आणि तुकोबा, परंतु इथे मात्र आपल्या शिक्षण पंढरीचे वारकरी म्हणून आता सावित्रीबाई आणि ज्योतिबा डोळ्यासमोर येतात. त्यांचीही नावं प्रेरणास्थानी येतात. पुराणातल्या सावित्रीनं उपवास केला आणि सत्यवानाचे प्राण परत आणले. आणि इथे मात्र शिक्षणाची भुंकर घालून भारतीय समाजातील माणुसकी जागी करणारे, जिवंत करणारे हे फुले दाम्पत्य होतं. कवी मनाच्या या महान साध्वीने अज्ञानाच्या शत्रूपासून समाजाचं संरक्षण केलं. असे हे ज्ञानाचे माहेरघर बनवणाऱ्या सावित्रीबाईंचे उद्गार दूरदृष्टीचीच आपल्याला साक्ष देतात, नाही का? अजून एक 5 मिनिटाचा अवधी आहे. प्रज्ञा, प्रयत्न आणि परोपकार या त्रिवेणी संगमावर उभे राहून स्त्री जीवन शिक्षण प्रवाहित करण्याचं काम या सावित्रीबाईंनी केलं. शिकण्यासाठी जागे व्हा ही त्यांच्या क्रांतिकारी विचारांची बैठक होती आणि सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणातून हा समाज आनंदाचं अंगण बनवून टाकला होता. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला दुःखद प्रसंग म्हणजे 28 नोव्हेंबर 1890 ज्योतिबांचं देहावसान झालं. सावित्रीबाईंवर आकाश कोसळलं, पण थकणं, दुःख करणं, शोक करणं हे शब्द त्यांच्या कोशामध्ये होते. पती निधनाचं दुःख मोठ्या कष्टाने सहन केलं, आपल्या दुःखावर डोंगरा एवढा दगड ठेवला आणि कर्तव्य परायण स्त्री ही लगेचच कामाला लागली. जातस्य हे ध्रुवो मृत्युर्ध्वै जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. सगळी गीता सावित्रीबाई शिकल्या होत्या, आचरणात आणत होत्या. जणू गीता आचरणात आणून सत्यशोधक समाजाचं ज्योतिबांचं कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं. कारण ज्योतिबा म्हणजे सावित्रीबाईंचे प्रत्यक्ष परमेश्वर होते, पण त्यांच्या निष्ठावंत साक्षात परमेश्वर, पण भक्ती मात्र आंधळी नव्हती. स्वतंत्रपणे विचार त्यांनी मांडले. सर्व मानव ही ईश्वराची लेकरच आहे हे जोपर्यंत समाजाला कळणार नाही तोपर्यंत आपला समाज हा बदलणार नाही. समाजामध्ये असलेली उच्च नीचता, जाती भेदभाव ही ईश्वरकृत नाही हा विचार त्यांनी समाज मनावर बिंबवला. दुसऱ्या माणसाला हीन लेखणं, कमी लेखणं हे मनुष्यत्वाचं लक्षण नाही. शिक्षण घेण्यास जो टाळाटाळ करेल त्याला आपली दुर्दशा आपणच ओढवल्याचं दुःख होईल. पुढच्या पिढीपर्यंत हा विचार पोहोचवण्याचा त्यांनी ध्येयाने काम केलं आणि या विचारांचा पाठ पुरावा करत करत समाज प्रबोधनाचंही त्यांनी कार्य केलं. सावित्रीबाईंनी लेखनसुद्धा केलं, काव्य प्रपंच केला, त्याविषयी थोडंसं सांगणार आहे. त्यांनी काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर नावाचे 2 कवितासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. पहिला जो कविता संग्रह आहे त्यातल्या 1-2 ओळी मी सांगणार आहे की फुले या शब्दामध्ये किती शब्द अर्थ भरले. फुले यांच्या कुळाचे नाव सुद्धा त्यात आले. जे जे काव्य फुले सावित्रीच्या हृदयात त्यांचीच फुले त्यांनी घातली शारदेच्या गळ्यात. दुसरं एक सुबोध रत्नाकर नावाचं त्यांचं काव्य आहे, त्यातल्या 1-4 ओळी मी सांगते. कवितांचा संग्रह सुबोध रत्नाकर, कवितांचा संग्रह सुबोध रत्नाकर, बोध होतो नवनवा तो वाचला तर. गुलाबासारखा मानव हा प्राणी, गुलाबासारखा मानव हा प्राणी, सावित्रीची वाणी ध्यानी धरा ध्यानी धरा. सावित्रीबाईंची थोरवी अनेक प्रकारे अनेकांनी गायली. इवलेसे रोप लागी अले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी, त्याचा प्रत्यक्ष आज आपण अनुभव घेतो आहोत. त्यांच्या कार्यातून आज त्यांच्या
कार्याचा केवळ एकच वटवृक्ष नाही तर अनेक वटवृक्ष झालेले आपल्याला दिसतात. साक्षरतेचा प्रगतीचा प्रवास स्त्रियांचा त्यांनी अखंड चालू ठेवला. सर्व वर्गातील स्त्रियांना दलितांना शिक्षणाचे दार सावित्रीबाईंनी उघडून दिले आहे. खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये अंगणवाड्यांमध्ये मुलांचा चिवचिवाट आज ऐकू येतो आहे. काम अधिकच जोमाने सुरू आहे. स्त्रियांचे हक्क, अस्पृश्यता निर्मूलन, बालहत्या प्रतिबंध, बालहत्या प्रतिबंध, विधवा विवाह, परित्यक्ता स्त्रियांना आधार, सगळ्या कार्यात सावित्रीबाईंचं आपल्याला प्रतिबिंब दिसत आहे. सावित्रीबाई फुले दत्तक योजना सन्मानाने जगण्याचा हक्क मुलींना मिळवून देत आहे. केवळ चूल आणि मूल एवढंच विश्व असणारी ही स्त्री आज जगाचा संसार करते आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने प्रत्येक पाऊल नवीन दालनात आत्मविश्वासाने टाकले आहे. मूर्तिमंत अधर्म म्हणजे स्त्री शिक्षण असं मानणारे लोक आता डोळे उघडून या स्त्री शिक्षणाकडे पाहत आहेत. त्या सर्वांचं श्रेय त्या पूजनीय वंदनीय सावित्रीबाईंनाच नाही का? आज पंतप्रधान असो, राष्ट्रपती, आमदार, खासदार, शिक्षण मंत्री, कलेक्टर, समाजसेविका, शिक्षिका, प्राचार्या, चालक, वाहक, पालक, डॉक्टर, अभियंता, वकील, अंतराळ, वीरांगना, एक ना दोन, किती सांगावी तेवढी यादी कमीच पडेल. दैदिप्यमान बुद्धीनी सर्वच क्षेत्र असणी व्यापून टाकली आहेत. महाराष्ट्राच्या पारतंत्र्यातून मुक्त केलं ते शिवाजी राजांनी. फुले दंपती पत्नीनी अंधश्रद्धा आणि विषमता यातून मुक्त केलं ते महाराष्ट्राला. राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक समतेचा जणू काही दीपस्तंभ उभारला आणि अशा प्रकारे सर्वांगीण क्रांतीचं शिंग कुंकून सामान्य असून कर्तृत्वाने, आचाराने असामान्य ठरल्या त्या सावित्रीबाई. शाळांचा मळा जणू फुलवण्यात यशस्वी ठरल्या सावित्रीबाई. अखेर एवढंच सांगावं असं वाटतं, दिव्याने दिवा उजळतो. एक दिवा अनंत ज्योती प्रज्वलित करतो. पण जेव्हा सावित्रीबाई फुलेंसारखी मानवी मनाची नवनिर्माण ज्योत प्रखरपणे अंधारातून पुढे पुढे जात असते तेव्हाच तेजोमय प्रकाश होतो. दुःख, दैन्य, दारिद्र्य यांच्या बोगद्यातून जीवघेणी वाटचाल सुरू असताना सावित्रीबाईंच्या रूपाने येणारा हा सूर्य प्रत्येकाच्या जीवनातील अंधकार नाहीसा करतो. शिल्पकाराची अनेक शिल्प बरंच काही सांगून जातात आपल्याला, पण सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणातील खऱ्या शिल्पकला म्हणजे आजच्या आपण सर्व स्त्रिया आणि आपलं झालेलं सुसैन्य जीवन. आज आपण सुद्धा या गीता धर्म मंडळात महिला वर्ग विशेष करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, व्याख्यानाचा आस्वाद घेतला, याचं सगळं श्रेय आपण सावित्रीबाईंनाच देऊया. मला जाणवलेल्या सावित्रीबाईंचं चरित्र यथामती आपल्यासमोर सांगण्याचा मला आपल्यासमोर सांगण्याचा माझा हा प्रयत्न. त्याला आपण दिलेली दाद त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देते. सावित्रीबाईंना मनोमन त्रिवार वंदन करते आणि मी इथेच थांबते. धन्यवाद.